कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय चिंता करू नका सक्षम पर्याय आम्ही आहोत शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा जपणारी चौथी ते बारावी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला सैनिकी पॅटर्न निवासी शाळा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद दहा एकोणीस दहा शहाण्णव तेवीस पंचावन्न पंचावन्न एकाहत्तर पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्रानं कमी केल्यानंतर आता राज्याने देखील कराचा भार कमी करावा अशी मागणी वाहनधारकातून होते इंधन दरवाढीविरुद्ध देशभर रान पेटलं अखेर केंद्र सरकारनं अबकारी करात कमी केली यामुळे पेट्रोल नऊ रुपयांनी स्वस्त होणार आहे तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे मुळात इंधन दरवाढीचा भडका असा उडाला आहे की पेट्रोल नऊ रुपयांनी स्वस्त झालं तरी कोणालाही दिलासा असं म्हणता येत नाही एक लिटर पेट्रोलसाठी सव्वाशे रुपये मोजावे लागतील अशी कल्पना कुणीही केली नसेल इतकी दरवाढ होत असताना ना केंद्रानं मनावर घेतलं ना राज्य सरकारला करामध्ये कोणती सवलत द्यावीशी वाटली यामुळे सर्वसामान्य हा हवालदिल झाला लोकांमध्ये या, या दरवाढीविरुद्ध असंतोष वाढत गेला अखेर केंद्राला पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी करावा लागला आता राज्यांनीही आपल्या करात कमी केली तर पेट्रोल डिझेलचे दर आणखीन खाली येतील आणि त्यातूनच खरा दिलासा मिळणार आहे देशात पेट्रोल डिझेलच्या किमती भडकतात त्या कराच्या कर याची धक्कादायक माहिती मध्यंतरी समोर आली या करातून सरकारनं कित्येक लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय अर्थातच ही वाहनधारकांची लूट असं म्हणता येतं दुसऱ्या बाजूला इंधनाची झालेली दरवाढ ही महागाईच्या वणव्यात भर घालणारी ठरते आज डिझेलचे दर कमी झाले ही बाब खरी मानली तरी वाढलेलं वाहतूक भाडं आज कुणीही कमी करणार नाही याचाच अर्थ असा की महागाईच्या झळा कायम राहणार आहेत एकूणच आता इंधनाच्या किमती सरकारनं गांभीर्यानं घ्याव्यात केवळ कमाई म्हणून न पाहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा यातून विचार व्हावा असा सूर ऐकिबात येतोय